आज विधान परिषदेमध्ये अल्पसंख्याक कल्याण मंत्री श्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देणार आणि त्याला शिवसेनेचंही समर्थन आहे अशा प्रकारची घोषणा केली. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. माननीय मोदीजींनी 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला दिलेलं आहे, त्यामध्ये मुस्लिम समाजाच्याही दुर्बल आर्थिक दुर्बल घटकाला त्या ठिकाणी आरक्षण मिळतं आहे, इतर समाजाच्याही मिळतं आहे. त्यामुळे धर्माच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलीही तरतूद संविधानात ठेवली नसताना अशा प्रकारची घोषणा केली. पण याहीपेक्षा गंभीर हे आहे की आम्हाला शिवसेनेकडनं ही माहिती हवी आहे की हा एक गौप्यस्फोट आहे. ज्यावेळी या ठिकाणी सरकार तयार झालं त्यावेळी अजून कुठल्या कुठल्या विषयात सेटिंग झालं, अजून कुठल्या कुठल्या विषयामध्ये अशा प्रकारे शिवसेनेने आपला विचार सोडून आपली विचारधारा सोडून त्या विषयांना मान्यता दिली आणि त्या संपूर्ण बोलणीमध्ये मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या संदर्भात शिवसेनेने मान्यता दिली आहे असं जे नवाब मलिक सांगतायत ते खरं आहे का? आणि खरं तर मंत्री ज्यावेळेस उत्तर देतात त्यावेळेस शासनाच्या वतीनंच ते देतात. आणि म्हणून आमचं अतिशय स्पष्ट मत आहे, धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात त्याची तरतूद नाही आणि या निमित्ताने या ज्या सगळ्या बाबी या ठिकाणी उघड होत आहेत त्याची संपूर्ण माहिती ही योग्य प्रकारे समोर आली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे.